विदर्भामधलं चित्र काय आहे आपण बघूया. ताडोबाच्या अभयारण्याच्या आसपासच्या प्रदेशातनं भाजप दोन जागी आघाडीवर आहे, शिंदेंची शिवसेना एका जागी आघाडीवरती आहे. हा झाला महायुतीचे जागांचा हिशोब. आणि महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना एक जागी, शरद पवार यांची राष्ट्रवादी एक जागी आणि काँग्रेस पाच जागी आघाडीवर आपल्याला दिसतंय. जितेंद्र शिंगाडे अपडेट देत आहेत. जितेंद्र, विदर्भ निष्ठून चाललाय महायुतीच्या हातनं. नक्कीच अमृता, कारण आतापर्यंतचे जे कल येऊन राहिले, हाती मिळून राहिलेले आहेत आणि ज्या प्रकारचे माहिती मिळत आहे त्यानुसार महाविकास आघाडी इथे समोर असल्याचं विदर्भात दिसून येत आहे. केवळ नागपूर असेल किंवा नागपूरमध्ये नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत, काँग्रेसचे विकास ठाकरे इथे पिछाडीवर आहेत. महत्त्वाचं म्हणजे अकोल्यामध्ये अनुप धोत्रे हे पिछाडीवर आहेत आणि काँग्रेसचे भूषण पाटील जे आहेत ते अभय पाटील जे आहेत ते आघाडीवर आहेत. एक शिंदेंची जागा जी आहे ते इथे आपल्याला आघाडीवर दिसून येते. प्रतापराव जाधव बुलढाण्यातून आघाडीवर आहेत. इथे तिरंगी लढत आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये नरेंद्र खेडेकर जे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते मागे आहेत. तर एकीकडे जे काँग्रेसमधून आलेले ऐन निवडणुकीच्या वेळी रामटेकमध्ये राजू पारवे जे होते ते आता इथे पिछाडीवर दिसल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दोन राऊंड नंतर जी मतांची जी गोळाबेरीज होती त्यामध्ये 8,000 मतांनी काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे आघाडीवर आहेत. गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान आणि विद्यमान खासदार अशोक नेते भाजपचे हे पिछाडीवर आहेत. चंद्रपूरमध्ये ज्याप्रमाणे काठेची टक्कर होती, प्रतिभा धानोरकर असतील ते आपल्या काठेची टक्कर सांगण्यात आलेली होती त्यानुसार प्रतिभा धानोरकर ह्या आघाडीवर आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचे हे पिछाडीवर आहेत. तर अनेक ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरू आहे, काही राऊंड झालेले आहेत. महायुतीसाठी सध्या तरी दिसताना दिसत आहेत, मात्र हे निकाल नाहीयेत, हे ट्रेंड आहेत. आणि इथून पुढे निकाल सेटल होईपर्यंत ज्या कुठल्या निकालाचे आणि ट्रेंडचे आपण सांगू त्या सगळे ट्रेंड्स आहेत हे आपण अभिप्रेत आहे. हे सगळे ट्रेंड आहेत, सुरुवातीच्या कल आहेत. आणि यानंतर कोकणामध्ये काय चित्र आहे, कोकणामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, सिंधुदुर्गातून येणारे हे अपडेट्स. सिंधुदुर्गमध्ये जी काटेकी टक्कर सध्या सुरू आहे कोकणात एकूण, तर त्यामध्ये आपण बघतो आहोत की सध्या भाजपचे म्हणजे नारायण राणे आघाडीवरती आहेत. नारायण राणे एका ठिकाणी आघाडीवर आहेत आणि अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे रायगडची जागा. आणि ठाकरेंची सद्दी इथून संपतीये. म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर धनुष्यबाणाला इथे एकही जागा नव्हती यापैकी, आणि इथे ठाकरेंची सद्दी संपतीये. मशालीला एकही ठिकाणी यश मिळताना दिसत नाही. संपते की काय अशी शंका सध्या आहे. 10:30 वाजलेले आहेत. दोन जागांमध्ये सध्या तरी भोपळा फोडता आलेला नाही ट्रेंडच्या बाबतीमध्ये, मात्र हे दोन्ही ट्रेंड्स इतके सध्या अटीतटीचे आहेत की या बोटीतले वजन इकडची तिकडे होऊ शकतात. झिरो का वन आणि वन एकचं दोन हे बदल कधीही होऊ शकतात. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा एनडीए 289 म्हणजे 290 च्या पुढे एनडीए जाताना 300 मागच्या साधारण एका तासात इंडिया 300 गाठण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र घडलेलं नाहीये. हा दुसरीकडे इंडिया 200 स्पर्श करून येईल असं वाटतंय, मात्र तेही अजून घडलेलं नाहीये. त्यामुळे 300 जवळ आणि 200 जवळ अशा या दोन आघाड्या सध्या बसलेल्या आहेत. कोकणात जाऊया. विकास गावकर आपल्यासोबत आहेत. विकास, अटीतटीची लढत सुरू आहे नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये. नम्रता मॅडम, नक्कीच जर बघितलं तर या ठिकाणी अगदी अटीतटीची लढत पाहायला मिळते आणि जशा जसा प्रत्येक फेरीने निकाल येत आहेत त्या पद्धतीने अगदी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. जर बघितलं तर पहिल्या तिसऱ्या फेरीमध्ये 30 मतांनी आघाडीवर होते विनायक राऊत, मात्र आता जर बघितलं तर चौथी फेरी झालेली आहे आणि चौथ्या फेरीनंतर 1,724 मतांनी जे नारायण राणे आघाडीवर आहेत तिकडे रायगडमध्ये बघितलं. तुमच्या मागे अनेक कार्यकर्ते दिसतात, ते कार्यकर्ते कुणाचे आहेत आणि आघाडी पिछाडी सेलिब्रेशन मोड मध्ये आहेत का ते? नक्कीच हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आपण जर पाहिलं तर मला सांगा काय कशा पद्धतीचा आनंद व्यक्त कराल, काय वाटतंय? नक्कीच हे कार्यकर्ते आहेत, मात्र हे कार्यकर्ते बोलायला तयार नाहीत. एकूण जर बघितलं तर नम्रता जर बघितलं तर कार्यकर्ते जमा होत आहेत. माझ्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत इथे. काय सांगाल मला सांगा, आता इथे नारायण राणेंची आघाडी आहे, काय सांगाल? नारायण राणेची आता 3,000 आघाडी आलेली आहे मालवणात. नक्कीच 3,000 मतांची नम्रता आघाडी दिसते. 4,200 मतांची आघाडी पाचवी फेरी आता आपल्या हाती येते. 5,200 मतांची आघाडी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. काय सांगाल 5,200 मतांची आघाडी नारायण राणे मिळाली, कशा पद्धतीचा आनंद व्यक्त करा? आनंद
व्यक्त करण्याचा जो आज उत्सव आहे आमचा, तो राणेसाहेब पाचवे राऊंड पूर्ण झालेला आहे. त्याच्यात चार हजार दोनशे एकोणचाळीस मतं आम्हाला मिळालेली राणेसाहेबांना. मॅडम जर बघितलं तर पहिल्या काही फेऱ्यांमध्ये विनायक राऊत आघाडीवर दिसत होते, मात्र बरोबर नारायण राणे अगदी 4000 जरी आघाडी असली तरी लोकसभेच्या दृष्टीने ही अजूनही म्हणावी तेवढी पुरेशी किंवा निर्णायक वाटचाल करणारी अशी म्हणता येत नाहीये. अजून काही फेऱ्यांची वाट बघावी लागेल. आपण रावेर मध्ये जाऊया. रावेर मधून एक महत्वाची बातमी येते आहे. रावेर मध्ये सध्या लोकसभा मतदान संघांची मतमोजणी बंद पडल्याची बातमी येते आहे. ईव्हीएम बाबत तक्रार करून देखील दखल घेतलेली गेलेली नाही आणि त्यामुळे उमेदवार सध्या आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सचिन गोसावी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देत आहेत. सचिन, काय नेमका प्रकार घडलेला आहे या ठिकाणी, कुणी आक्षेप घेतलाय? निश्चितच नम्रता, जर आपण बघितलं तर आज जळगाव शहरातील वखार महामंडळामध्ये जळगाव आणि रावेर ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. मात्र तिसरी फेरी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची सुरू असताना जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे श्रीराम पाटील यांनी या मतमोजणीवर आक्षेप घेतलेला आहे. कारण भुसावळ शहराची जेव्हा मतमोजणी सुरू होती त्या ठिकाणी जे ईव्हीएम कोल्हापूरहून एक महत्वाची अपडेट येते आहे. शाहू छत्रपती सध्या 25,000 मतांनी आघाडीवर गेल्याचं चित्र आहे. कोल्हापूरमधली ही अटीतटीची लढाई मानली जात होती, या ठिकाणी आता शाहू छत्रपतींनी 25,000 आघाडी घेतलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व ठिकाणी सध्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवार सध्या आघाडी घेताना दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी 25,000 अधिक आघाडी आहे. हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील सरूडकर यांची आघाडी आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील, माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील, सोलापुरात प्रणिती शिंदे आणि साताऱ्यात शशिकांत शिंदे, अशा प्रकारे उमेदवार आघाडीवर आहेत. आणि जी होती अमोल की ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये काय होणार, तर 13 जागी ते आमने सामने होते, ज्यापैकी 7 जागांवरती ठाकरेंची शिवसेना आघाडीवरती आहे. ही अतिशय यावेळची खूप मोठी बातमी म्हणायला हवी.